विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आज आपण आठ ऑक्टोबर दोन हजार एकवीस या दिवशी झालेली संस्कृतची प्रश्नपत्रिका पाहूयात या ठिकाणी मी तुम्हाला हे दिनांक दाखवतो बघा हे आहे आठ ऑक्टोबर आणि दहावा महिना आहे दोन हजार एकवीसची प्रश्नपत्रिका आहे ती आपण या ठिकाणी बघूयात तर सर्वप्रथम बघा पहिला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे चित्र पाहून नावे लिहा पाचपैकी चार चित्र तुम्हाला लिहायचे असतात तर सर्वप्रथम या ठिकाणी डब्याला पाथेय पात्रम म्हटलेलं आहे त्यानंतर भाताला ओदनम ठीक आहे त्यानंतर तिसरा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे गुणाकाराचा गुणयती म्हणतात मिरची तिखट असते त्याला कटुहु म्हणतात या ठिकाणी दिलेलं आहे आणि स्वेटरला स्वेदकह असं म्हटलेलं आहे पुढील प्रश्न बघा तर पुढील प्रश्न या ठिकाणी संख्या अक्षरात किंवा अंकात लिहायचे आहेत हे तुम्हाला माहिती आहे संख्या हा अंकही अक्षरही लिखत तीसला त्रिंश म्हणतात अठराला अष्टादश पंच्याऐंशीला पंच्याऐंशी ती ही म्हटलेलं आहे अष्टवादनला म्हणतात आठ वाजले इथे दिलेले आहे त्यानंतर दशाधिक पंचवादनम पाच वाजून दहा मिनिट झालेले आहेत जोड्या लावायचे आहेत तुम्ही त्या ठिकाणी त्यानंतर शार्धचतुर्वादन साडेचार वाजलेले आहेत की दाखवायचे आहे आणि पंचावन्न सप्तवादनं सातला पाच मिनिट कमी म्हणजे सहा पंचावन्न अशा प्रकारे या ठिकाणी आपण उत्तर दिलेले आहेत बघून घ्या त्यानंतर हा जो दुसरा प्रश्न आहे याच्यामध्ये एकदा पृथ्वीराज स्वराज्ये भ्रमण अकरोत् या ठिकाणी बघा हा अवतारा आहे तत् प्राप्त येत त्यानंतर परत त्याचा पुढचा भाग आहे तदा पृथ्वी रूपेन हो तदर्थम तदर्थं सज्जीकृतांपासून ते कुरूपर्यंत ठीक आहे याच्यामध्ये काय विचारलंय योग्य कारण निवडून वाक्य पुन्हा लिहा हे तर दिसत आहे पृथ्वी स्वतःच्या प्रजेला पाहून काळजीत पडला कारण की तस्य प्रजाजनाः पशुव जिवंती त्याची प्रजा पशुसारखी जीवन जगत होती कोणी कोणास म्हटले बघा यदी त्वं प्रयत्न कृषी कार्य करोशी तरी अहम प्रसन्न जर तू प्रयत्नपूर्वक शेती करशील तर मी प्रसन्न होईल हे वाक्य ही ऋतुभूप वदती म्हणजेच पृथ्वी म्हणजे धरणी पृथ्वीराजास म्हणाली पूर्णवाक्यात उत्तर लिहायचं आहे या ठिकाणी बघा वसुंधरा उदरे किम वर्तते काय आहे तर धनधान्यादी सर्व वस्तुजातम वसुंधरा उदरे वर्तते आमरकोशातून शब्द वापरून लिहायचा आहे इथे राजाखाली अंडरलाईन दिसत आहे राजा, राजा पार्थिवा क्ष्मा भृन रूप भूप महेक्षित तर इथे संधिविग्रहपूर्वक राजा राट पार्थिव क्षमाभृत नृपः भूप महिक्षित असं लिहायचं आहे त्यानंतर त्याच उतार्यावर आधारित प्रश्न बघा तुम्ही उतारा पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल इथे प्रश्न विचारला आहे की उतार्यातून दोन पूर्वकालवाचक धातुसाधित त्वांत अव्ये निवडून लिहायचे तर दृष्ट्वा आलेला आहे त्यानंतर धृत्वा आणि गृहित्वा तर दृष्ट्वा धृत्वा गृहित्वा हे उतार्यामध्ये जर तुम्ही पाहिले तर इथे दिसेल दृ तुम्हाला धृत्वा दिसत आहे त्यानंतर गृहित्वा ठीक आहे अशा प्रकारे हे तुम्ही शोधायचे याच्यामध्येच तुम्हाला सापडेल पुन्हा आता आपण पुढे वळूयात इथे प्रश्न विचारलाय गद्यांशातून दोन विशेषणे निवडून लिहायचे तर प्रजासाठी आहे कृषा आणि अशक्ता विग्रह लिहायचे पुरोहितो वधतच पुरोहित अधिक अवदत ठीक आहे या ठिकाणी पृथक्करणांमध्ये वाक्यांचा क्रम बघा ऋतुभूपस्य धनुसज्जीकरण धनुष्य तयार केला पुरोहित उपदेशकथनम उपदेश सांगितला भूमे कृषी कार्यसं उपदेशनम जमिनीचा उपदेश आणि भूमे भूमिस्त्रीूपं धृत्वा प्रकटनं याच्यामध्ये दोन एक चार तीन असा क्रम आहे दोन म्हणजे पुरोहितस्य उपदेश कथनम आधी पुरोहिताने उपदेश सांगितला नंतर पृथ्वीभूपस धनुसज्जीकरण ऋतुराजाने त्यासाठी धनुष्य तयार केला नंतर चौथं भूमेह स्त्रीरूप धृत्व प्रकटनं ज धरणी जी आहे स्त्रीरूप धारण करून प्रकटली आणि भूमे हे कृषी कार्यसं शेती उपदेश शेतीसाठी उपदेश केला अशा प्रकारे लिहायचं आहे त्यानंतरचा उतारा बघा या ठिकाणी विचारले आहे प्रतिपदम संस्कृतम या पाठातून भवत्या समीपे महोदय विचारतो आणि श्लोका संती इथपर्यंत आहे तो प्रतिपदम संस्कृतम या पाठामधून त्यावर आधारित आपणास या ठिकाणी प्रश्नांची उत्तरं सोडवायचे चार पेजनंतर डायरेक्ट सहा आलं म्हणून आपण आधी पाचव्या प्रश्नात बघूया इथेसुद्धा उतारा तो कंटिन्यू केलेला आहे बघा येशू प्रतिपदम संस्कृतम पुस्तकं दर्शयति पाठ्यपुस्तकात पाहायचं आहे तुम्ही तर इथे प्रश्न विचारला आहे काव्यमाध्यमेनं विषय प्रवेश प्रवेश कसा होतो तर सुगम भवती उतार्यामध्ये दिलेलंच आहे त्यानंतर शालायानंतरम खंडितम मम संस्कृताध्ययनम असं लिहायचं आहे तर या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आपण पाहिलेली आहेत तुम्हाला उतार्यामध्ये सापडलेली तर सुगम दिसत आहे अंडरलाईन केलेली आहे सुगम शाळे आणि संस्कृत अध्ययनम खंडित झालेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर पूर्ण वाक्यात उत्तर द्यायचे महोदया किम कार्यम करोति तर व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यम करवती महोदया व्यवस्थापन रूपेन का कार्यम करोति किंवा महोदया व्यवस्थापन प्रशिक्षण करोति असं लिहायचं उतार्यामध्ये दिलेलं आहे त्यानंतर आपण हे सहाव्या पेजकडे वळूया उलटाक्रम झाला होता वाक्य पुन्हा लिहून सत्य किंवा असत्य लिहायचं आहे ते वाक्य आहे महोदयाने विधी शाखेची पदवी प्राप्त केलेली आहे सत्यम आणि वाणिज्य आणि विधी दोन्ही शाखेच्या पदव्या प्राप्त केल्या असं दिले हा उतारा कोण्या धड्यातून घेतलेला आहे तर प्रतिपदम संस्कृतम धड्याचं नाव लिहायचं आहे शब्दज्ञान चेक करतायत उतारातून दोन सप्तमी विभक्तीचे पद निवडून लिहायचे एक क्षेत्रे आणि संस्थायाम दोन आलेले आहेत प्रश्न निर्माण करूत बघा जनैही दिले एशा पद्धती जनई स्वीकृतात ऐवजी काय करायचं कैही लकार लिहायचं आहे अध्ययनम सहाय्यकरम भवेत इथे जे भवेत आहे त्यामध्ये विधिलिंग लकार आहे कारण इत प्रत्यय लागलेला आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी विचारलेला आहे संस्कृत संस्कृतग्रंथा उतारात संस्कृत ग्रंथ कोणते कोणते आले सुभाषित संग्रह रामायण महाभारतम किरातार्जुनीयम रघुवंशम अर्थशास्त्रम इतके उतारात आलेले आहेत ते पाहून लिहायचे आहेत उतारातच पाहून लिहायचे आहेत या ठिकाणी अंडरलाईन केलेले बघा अर्थशास्त्रम या अज्ञावल्क्या स्मृती दिसत आहे आणि त्याच्या आधी आपण पाहिलेले आहेत या ठिकाणी अंडरलाईन केलेले सुभाषित संग्राम रामायण महाभारत किरात अर्जुनीय रघुवंशम ठीक आहे हे तुमच्या लक्षात येईल यानंतरचा प्रश्न या ठिकाणी विचारला गेलेला आहे की या उतार्याचं मराठीत भाषांतर करायचं आहे तर तुम्हाला माहिती आहे शक्र ब्राह्मणाच्या रूपातील इंद्र मोठी भिक्षा मागतो कर्ण तुम्हाला मोठी भिक्षा देईन हजार गाई देऊ तो शक्र म्हणतो हजार गाई क्षणभरच दूध पील नकोय करणार इच्छा नाही करणार कर्ण म्हणतो आपणास नको आहेत का मग अमर्यात सोने देतो इंद्रमंतो घेऊन जातो पण त्याला कवचकुंडल हवे असतात म्हणून म्हणतो तो नको आहे करणार नको आहे प्रकारे पहिला उतार्याचा अर्थ लिहायचा किंवा या ठिकाणी दुसऱ्या उतार्याचाही अर्थ तुम्ही लिहू शकता दोनपैकी एक रजनी काय म्हणते एही वत्स बाळा आहे आपण गाडीशी खेळूयात तो मुलगा रडत म्हणतो रदनिके मला या मातीच्या गाडीचा उपयोग काय ती सोन्याची गाडी दे रजनी काय म्हणते दुःखाने निश्वास टाकत किंवा अवसासा टाकत बाळा आपल्या जवळ सोने कोठून येणार वडिलांना पुन्हा श्रीमंती प्राप्त झाल्यावर सोन्याचे गाडीबरोबर खेळशीलच स्वतःशी एनम यास त तर मग विनोद या मी तर मग तेवढ्यात मनोरंजित करते किंवा रमविते तर मग याला इतक्यात कशाने तरी रमविते असा अर्थ यानंतर मराठीत उत्तर देहामध्ये दे संदर्भ लिहिणं गरजेचं आहे कावळ्याने कोणता उपाय हो सांगितला व्यसने मित्रपरीक्षा उत्तर सर्वांना माहिती आधी संदर्भ लिहायचं आहे किंवा शंकराने संन्यासासाठी अनुमती कशी घेतली तर जी पूर्ण कथा आहे ती संक्षेपमध्ये लिहायची आधी संदर्भ लिहिणं गरजेचं आहे गोष्ट वाचल्यानंतर लक्षात येतं त्यानंतर आपण तिसऱ्या विभागाकडे वळूयात इथे सुभाषित दिलेले आहेत रथस्य एकम चक्रम क बहुभाषते कोण खूप बडबड करतो तर आधा मह दिलेलं आहे उत्तर आधा मह लिहायचं आहे विशेषण विशेषाच्या जोड्या लावायच्या आहेत तुम्हाला या ठिकाणी षडज स्वराः हा इथे दिलेला आहे षडज स्वराः हा, हा, स्वरा हा। आणि सर्वे धर्माः या ठिकाणी सर्वे जे आलेले आहे ते आलेले धर्माहासाठी तर इथेच उत्तर आहे त्यानंतर नातिवक्ता जे या ठिकाणी विचारलेलं आहे त्याचा विग्रह न अधिक अतिवक्ता सारथी सारथी सारथीही अधिक अपी त्यानंतर जालरेखाचिप्रम रवे ह्रियासिद्ध प्रत्युहा सूर्याच्या मार्गक्रमणातील अर्थ अडचणी कोणत्या आहेत रथस एक चक्र निरालंब मार्ग चरणविकल सारथी भोजगमिता सप्त तुरगा श्लोकातून लिहित त्यानंतर मराठीत प्रश्नांची उत्तर लिहामध्ये संदर्भ लिहिणं गरजेचं येन केन प्रकारेन प्रसिद्ध पुरुष भवित घटम भिंद्यात पटम झिंद्यात कुर्याद्रास निस्वनम यन केन प्रकारे प्रसिद्ध पुरुष भवित संदर्भ लिहून अर्थ लिहायचा आहे रामाभिषेके जलमाहरंत हेम हेमघटो युवत्या सोपानमागेन कौती शब्द ठम ठन 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 ठ या ठिकाणी श्लोकपूर्तीसाठी दिलेला जो चौथा श्लोक आहे त्यावर आधारित किती सुंदर वर्णन केलेलं आहे ते आपण लिहू शकता नंतर सुभाषित पूर्ण करायचे इथे रे रेचा सवधान मनसा मित्रक्षण श्रूएता अंबोधा बहुसांची गगने सर्वेपी नैतादृशः केचिद्रष्टयी वसुधा गर्जयी केचिदृथा यं यं पश्यसि तस्य तस्य पुरतो माब्रूहि दीनं वचः कि विद्यानामनरस्य रूपमधिकं प्रच्छन्नगुप्तं धनं विद्याभोगकरि यश सुखकरि विद्यागुरूणां गुरु, गुरु। विद्याबन्धुजनो विदेशगमने विद्यापरं दैवतं विद्याराजशु पूज्यते न तु धनं विद्याविना पशि पशु यादृशमुपते बीजं क्षेत्रमासद्यकर्षकः सुकृति दुष्कृति वापि तादृशं लभते फलम् किंवा आत्मनोमुख दोषेन बद्यते शुकसारिका बकास्तत्र न न मौनं सर्वार्थ साधनं इथे अन्वयम पुरेत दोन मार्काचा प्रश्न आहे यावत भयम अनागतम जोपर्यंत संकट आलेलं नाही तावतही तोपर्यंत निश्चित भयात भेटव्यम संकटाला घारावे तथापि सुद्धा आगतम तू भयम विक्ष आलेले संकट पाहून मात्र नर माणसाने यथोचित कुऱ्यात शक्यते करावे इथे अनागतम भयात वीक्ष आणि यथोचितं हे शब्द लयाचेत म्हणजे अन्वयपुरती तुमची होईल दोन मार्काची त्यानंतर इथे मराठीत अर्थ लिहायचा आहे तुम्हाला तर ये जे सदैव वाचनामध्ये मग्न असतात तान त्यांना आदिकवी वाल्मिकी महाकवी व्यास संस्कृत सुप्रसिद्ध कवी बाणभट्ट इत्यादी प्राचीन विद्वान कवी शिकवित असतात शिक्षयंती ज्याप्रमाणे एकटा सूर्य संपूर्ण भुवन मंडळास प्रकाशित करतो त्याप्रमाणे एकटा मानवता धर्म किंवा मानवता गुण त्याचप्रमाणे तथा येती प्रकाश प्रकाशित करतो कशाला सर्व धर्मांना सर्व धर्मांचा सार काय आहे माणुसकी मानवता धर्म ज्यामुळे चारित्र्य किंवा सदाचार सद्गुण हित संपत्ती ज्ञान आणि विज्ञान तसेच उत्साह वाढीस लागतो असे त्या अशा त्या ग्रंथांचे वाचनच हितकर किंवा कल्याणकर समजावे असा अर्थ लिहायचा आहे चौथा विभाग बघा महत्त्वाचा या ठिकाणी व्याकरण सुरू होतं आहे तुम्हाला या ठिकाणी प्रतीचा वाक्यात उपयोग करायचा आहे आहम शाला प्रतिग्छामी लिहायचं आहे सहला तृतीय असते ज्याच्यासोबत त्याची तृतीय सह सहग्छामी मी, मी मित्राबरोबर जातो पुरतः समोर षष्टी असते शालायाः पुरतः क्रीडांगणम असते म्हणून शाळेच्या षष्टी टाकलेली आहे कूप ज्याच्यावर रागवायची त्याची चतुर्थी चे जनक मह्यम कुप्यती वडील माझ्यावर रागवतात तिथे मह्यम चतुर्थी टाकलेली आहे व्यधिक्रम ज्या ज्यापासून थांबायचे त्याची पंचमी सह स्वाध्यायात न विरमती तो अभ्यासापासून विराम घेत नाही अर्थात थांबत नाही गमगच्छ जिकडे जायचे त्याची द्वितीय शालाम गच्छती अशा प्रकारे इथे हे वाक्य आहेत नीट बघून घ्या नियमानुसार लिहायचे किंवा तुम्हाला आकाशात तारका हा, तारका चमकतात आकाशे तारकाः देवतंते किंवा चकासंते किंवा चकासंती असं लिहायचे दुसरं वाक्य भीम अर्जुनाचा भाऊ आहे भीम हो अर्जुनस्य भ्राता अस्ति तिसरं वाक्य आहे पुढील महिन्यात लेखनस्पर्धा होईल तर पुढील अग्रिमे महिन्यात मासे लेखनस्पर्धा भविष्यती इथे लेखनस्पर्धा लेखन कर्म असल्यामुळे लेखनस्पर्धा असं लिहिलं तरी चालते किंवा लेखनस्पर्धा भविष्यती असं लिहिलं तरी चालेल झाडावर वृक्षे पक्षांनी खगा घरटी निडा बांधली अरचयन माझी म वही पुस्तिका पिशवीत स्यु ते आहे असती आई अंब किंवा जननी मला मह्यम ज्याला द्यायची त्याची चतुर्थी दुग्धम यच्छतु दूध दे त्यानंतर इथे पुढील प्रश्न आहे बघा संस्कृतमध्ये निबंधल्याचे तीन विषय मम प्रिय खग त्यानंतर मम प्रिय उत्सव आणि मम प्रिय नेता यासाठी मी याआधीच संस्कृत माझ्या येणाऱ्या चॅनलवर संस्कृत येणार चॅनलवर हाऊ टू राईट इज ए अँड इज ए असंच छानपैकी व्हिडिओ तयार केलेला आहे तो बघावा त्याचबरोबर इथे चित्रवर्णन वर्णनम दिलेलं आहे ते आपण नंतर बघूया रेल्वे स्टेशनचं चित्र आहे याच्यामध्ये मंजुषेमध्ये प्रविशती आकर्षती पृच्छती चलती संभाषण करोती दिलेलं आहे त्यावर आधारित आणि मग आपल्याला इथे वेळ दिलेला आहे विक्रेता हे जना आणि चर्मकार पादत्राणम आणि यानपेटिका यावर आधारित कशाप्रकारे वर्णन करायचं पुढे बघूया कारण आपण निबंधाचा व्हिडिओ घेतलेलाच आहे पाचवा प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा सुरू होते बघा नामांची सारणीमध्ये वाचा वाग्भ्याम वाग्वि ही तृतीया विचारले वनस्य वनयो हो वनानां षष्टी विचारली आहे जन्मनं जन्मभ्याम जन्मभ्या पंचमी विचारली आहे त्यानंतर सर्वनाम तालिका बघा एष एते प्रथमा विचारली आहे त्वयी युवयो हो युष्मासु सप्तमी विचारली आहे आणि सर्व सर्वे सर्वाणी द्वितीया विचारलेली आहे त्यानंतर रमते ते रमनते लटलकार प्रथम पुरुष लंग्लकारमध्ये अपश्य अपश्यतम अपशश्य मध्यम पुरुष आणि विधिलिंग लकारमध्ये गणयेयम गणये व गणयेम उत्तम पुरुष अशा प्रकारे या ठिकाणी आपण लिहायचे आहेत उत्तर हा जो चार्ट आहे फार महत्त्वाचा आहे धातू साधित तो त्याच्याकडे लक्ष द्या इथे क्त प्रत्ययांत नि धातूचं होतं नीत क्रुधातूचं कृत आणि पुर विषयचं विषचं प्रविष्ट केवळ त प्रत्ययाचे रूपं बघितले आपण तवतूमध्ये निधातूचं नितवान कृधातूचं कृतवान आणि प्र अधिक विषयचं प्रविष्टवान इथे प्रवेष्टव्यहामध्ये तव्य प्रत्यय दिसायला आणि म्हणून आपल्याला तव्यच लावायचं आहे निधातूचं नेतव्य क्रूधातूचं कर्तव्यह इकडे दिले धातू दिलेले आहेत हे धातू आहेत त्यानंतर धातू परस्मय पदाचा असल्यामुळे नयन शत्रुप्रत्यय लागेल क्रुधातू आठावण उभयपद दिल्यामुळे परस्मयपदात कुरवन आत्मनेपदात कुर्वाण आणि इथे प्र अधिक विशेष सहा परस्मयपद दिल्यामुळे प्रविशन अशा प्रकारे उत्तरं बघून घ्या चार्ट फार महत्त्वाचा असतो आता इथे संख्यावाचक आपल्याला बघायचे आहेत बघा या ठिकाणी आपणास भ भगवान व्यासांनी अठरा पुराणे लिहिले अष्टादश म्हणतात संख्यावाचकमचं उत्तर आर्यभट्ट हा भारत सरकारने किंवा देशाने पाठवलेला पहिला उपग्रह क्रमवाचक असल्यामुळे प्रथम उपग्रह पुल्लिंग माता पाच वेळा आवृत्ती वाचक म्हणून पंचवारं माझे शर्ट धुतले आईने त्यानंतर दुसऱ्या मजल्यावर क्रमवाचक आहे द्वितीये भवने योगेश निवासती आणि वेद चार आहे पुल्लिंग चत्वारह हे पण महत्त्वाचं आहे याच्याकडे लक्ष द्या त्यानंतर आपण सामासिक शब्द सोडवायचे आहेत प्रश्न बघा कसे विचारलेले या ठिकाणी इथे सामासिक शब्द समुद्रसुता करायचा आहे समुद्रस्य सुताचा कनाद मुनीचा विग्रह कनाद नाम किंवा कनाद इति तरी चालते कर्मधारे चा, काकः च इतरेतर द्वंद्व अनिच्छाचा विग्रह न इच्छा नये तत्पुरुष आणि इति चा सामासिक शब्द कुंभकार उपपत्तत्पुरुष त्यानंतर या ठिकाणी आपणास नामध्येयमसाठी नाम आख्या आणि अभिधान समानाथ शब्द आहे गुणासाठी दोष त्रुटिः सहोदरासाठी भ्राता बंधु बलवानसाठी दुर्बल क्षीण विरुद्धार्थी आणि पद्मंसाठी कमलम पंकजमे समानार्थी शब्द आहेत ठीक आहे आता सूचनेनुसार बदल बघा फार महत्त्वाचे आहे महर्षिणा परमाणू हो व्याख्याकृता पॅसिव वयस आहे त्याचे ॲक्टिव्ह होईल महर्षिणाची प्रथमा महर्षीही परमाणुः हो जसं तसं व्याख्याची द्वितीय व्याख्याम आणि कृतवान होईल महर्षीही परमाण हो व्याख्याम कृतवान दुसरं वाक्य बघा भवान अपी अपरिचित आसीत करायचं आहे त्वम आणि आसीचं करायचं आहे आसीही त्यानंतर शिशिर ऋतव आणि पद्मांचं आणि वेकसचं वेकसन बहुवचन करायचे त्यानंतर इथे तिसरं जे वाक्य दिलेलं आहे ते बघा व्यास चौथं व्यास गणेशेन महाभारतं लेखयती व्यास गणेशाकडून महाभारत लिहून घेतात तिथं निजंत काढायचे मूळ वाक्य करायचं आहे गणेशेनंचं गणेश महाभारतम जसं तसं लिखती तर गणेश हा महाभारतम लिखत ही हे मूळ वाक्य आहे आणि त्याचं इथे निजंत झालं व्यासह गणेशेनं महाभारतं लेख येते फार महत्त्वाचं आहे इकडे लक्ष द्या त्यानंतर मात्रे प्रतिश्रुत्य इथे लकार आहे म्हणून इथे प्रतिश्रुत्यचं प्रत्यक्ष केलं आहे आणि शेवटी जोडले च लेबंत आणि त्वांत काढा लक्षात घ्या आता शेवटचा उतारा बघूया आपण अनसीन पॅसेज आहे हा उतारा वाचा सूर्याबद्दल दिलेली आहे माहिती दिवा गगने कः विलसती दिवसा आकाशामध्ये कोण शोभून दिसतो सूर्य त्या ठिकाणी सूर्य दिलेला आहे प्रातिपदिक म्हणजे मूळ शब्द धरायाचं धरा लहायचं मालाप्रमाणे एतमचं एतत लिहायचं हे आपणास माहिती आहे त्यानंतर वाक्य पुन्हा लिहून सत्य किंवा असत्य लिहायचे प्रभाते सकाळी सूर्योदयाच्या वेळी पूर्वा दिशा म्हणजे पूर्व दिशा निळ्या रंगाची असते नीलवर्ण आहे असत्यम आहे कारण उतार्यामध्ये इथं क्लिअर दिलेलं आहे बघा अरुण वर्णा इथे बघा तुम्ही उतारा वाचल्याच्या नंतर लक्षात येईल आणि त्याच्यानंतर मग आपल्याला इथे वाक्य विचारलेलं आहे की मराठीत भाषांतर लिहायचे सूर्यकिरणाई ही जीवा जिवंती सूर्यकिरणामुळे प्राणी जगतात असं लिहायचे कारक परिचय म्हणजे तुम्हाला विभक्तीची ओळख करून द्यायची तर सूर्यदेवम द्वितीय आहे त्यालाच कर्म असं म्हणतात आता इथे बघा तुम्हाला सुभाषित दिलेलं आहे सर्वनाश उत्पन्न झाला असता शहाणा व्यक्ती अर्ध सोडून देतो कॅन्सर किंवा गँग्रिन झाल्याच्या नंतर एखादा अवयव ऑपरेशन करून काढून टाकायला सांगितलं तर तो पटकन काढून टाकतो विद्वान व्यक्ती मूर्ख मात्र विचार करत बसतो आणि अर्ध्यानेच कार्य करतो कारण सर्वनाश हा सहन करणे कठीण असतो अर्धे कोण सोडून देतो पंडित ह इथे दिले बघा हो सर्वनाश कसा असतो तो अतिशय दुस्सह असतो हे इथे दिले विरुद्धार्थी शब्द पंडितच काय होते मूर्ख इथेच उत्तर आहेत त्यानंतर आपणास उदारस्य तृणम उदार माणसाला पैसा कसपटा समान असतो शूरस्य मरणम तृणम शूर माणसाला मरण कसपटासमान तुच्छ असते विरक्त असे तृणम भार्या विरा वैरागी माणसाला पत्नी ही कसपटासमान असते आणि निस्पृह्य तृणम जगत निरीच्छ माणसाला संपूर्ण विश्वच कसं असते कसपटा समान तर तृणम कोणाला काय कसपट समान असते उदारस्य वित्तम पैसा कसपटासमान असतो शूरस्य मरणम इथे शूर माणसाला मरण वैरागी माणसाला भार्या कसपटा समान असते आणि निस्पृह माणसाला जगत कसपटा समान असते अशा प्रकारे लिहायचे तर विद्यार्थी मित्रांनी या ठिकाणी प्रश्नपत्रिका पूर्ण तुम्हाला सांगितलेली आहे व्याकरणाकडे लक्ष द्या बाकी चित्रवर्णचा मी व्हिडिओ स्पेशली नंतर बनवतो या ठिकाणी आपण थांबूया संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद